आच्छा आजचा हवामान हवामान अपडेट. अपडेट पुण्यासह पुण्यासह 9 जिल्ह्यांना आज आज पावसाचा पावसाचा अलर्ट, अलर्ट, तुफान तुफान पाऊस पाऊस कोसळणार, कोसळणार, वाचा वाचा वेदर वेदर रिपोर्ट. रिपोर्ट. भारतीय भारतीय हवामान हवामान विभागाने विभागाने आज आज रविवारपासून दिनांक 6 तारखेपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, विजयांसह कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. ऑक्टोबर महिना सुरुवातीलाच राज्यात उन्हाची चटके बसायला लागले आहेत. मान्सूनची प्रतीची वाटचाल सुरू असताना विदर्भातील कमाल आणि कमाल तापमानात पारा 36 अंशाच्या पुढे आहे. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यामुळे काही लाल होत आहेत. अशातच राज्यात पूर्ण एकदा पावसाची हवामान पोषक वातावरण तयार झालेले आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरणासह उन्हाच्या चटका कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या बांगलादेश आणि परिसरातील चक्राकार वाढच्या प्रभावामुळे कमी दाब क्षेत्र तयार झाले. लक्षद्वीप आणि परिसरावर चक्राकार वाढची स्थिती असल्याने दक्षिण किनारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. परिणामी राज्यातील हवामान सातत्याने बद्ध होत आहे. सध्या पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका बसत आहे. त्यामुळे तापमान मोठी वाढ होत आहे. नरकांना उकाडा जाणवू लागला आहे. पहाटेच्या वेळी धुके आणि दव, त्यानंतर दुपारी कडाक्याच्या ऊन असे चित्र आहे. तर अकोला, नागपूर, गडचिरोली, वर्धा येथे तापमानाचा पारा 35 पार केला आहे. एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे विजासह जोरदार सरांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून थोड्या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आला आहे. आज कुठे कुठे कोसळणार पाऊस. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शक्यता आहे. त्यामुळे या राज्यांना पावसाचा लो अलर्ट देण्यात आला आहे. तर धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात देखील लो अलर्ट.